आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दराचं आंदोलन सुरू आहे का या आंदोलनाची तीव्रता गेल्या दोन वर्षातच कशी वाढली असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी उपस्थित केला जवाहर साखर कारखान्यानं उच्चांकी दर दिला असून भविष्यातही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दराचं आंदोलन सुरू आहे या पार्श्वभूमीवर आमदार आवाडे यांच्याशी संपर्क साधला असता जवाहरसह केवळ चार पाच साखर कारखान्यांच्या ठिकाणीच स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे इतर कारखान्यांकडे हे कार्यकर्ते ऊस दराची विचारणाही करत नाहीत वाळवा इथला साखर कारखाना सुरू असताना तिथं आंदोलनाऐवजी सत्कार स्वीकारला जातो मात्र केवळ जवाहर कारखान्याला टार्गेट करून आंदोलन छेडलं जात आत्तापर्यंत जवाहर कारखान्याला वारंवार लक्ष केलं जात आहे पण आता ते असह्य आहे एकूणच ऊस दराचं आंदोलन पाहता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा मेळ घातला जातोय का असा प्रश्न आमदार आवाडे यांनी उपस्थित केला शेतकऱ्याला चांगला दर मिळावा म्हणून जवाहर कारखान्यानं सुरुवातीपासूनच उच्चांकी दर दिलाय आणि भविष्यातही कारखाना चांगला चालवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असंही आवाडे यांनी सांगितलं ह्या मागच्या दोन चार वर्षात दो का नव्हतं आत्ताच का झालं हे लोकसभा आल्या यावर्षी म्हणून हे चालू आहे का असा प्रश्न सगळ्या शेतकऱ्याला पडला सगळे शेतकरी आम्हाला विचारल्यात अन्ना हे मागच्या तीन चार वर्षात झालं नाही असते आत्ताच का लोकसभा आहे चार महिन्यानं म्हणून चालू झालं आहे का यांचं हे शेतकरी आम्हाला विचारतात आम्ही काय सांगणार तर आम्ही वाद घालायत नाही यांच्याबद्दल आम्ही आमची कारखानदारी चांगल्या चांगलं पा कसं चालवायचं याच्यावर आमचं कॉन्सन्ट्रेशन असते आणि तेच आमचे नेते आणि ने कारखान्याचे संस्थापक चेअरमन आदरणीय आवडे दादाने आम्हाला शिकवलं ते स्वतः त्या कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांनी चे अतिशय काटेकोरपणाने कारखाना चालवला याही पुढे चालणार आहे चिथावणीखोर वक्तव्य तसंच सांगायचं एक आणि करायचं एक या दुटप्पी भूमिकेमुळं आमचा राग अनावर होत असल्याचंही आमदार आवाडे यांनी सांगितलं